नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज माझा पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे आणि ह्या अगोदर पण मी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत, तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता। पण ते जे व्हिडिओ आहेत मित्रांनो, ते डिजिटल क्षेत्रामध्ये मी काम केलेले जे व्हिडिओ आहेत त्याचे व्हिडिओ आहेत। तुम्हाला जर डिझाईन बनवायचे शिकायचं असेल, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझे सगळे व्हिडिओ बघून डिझाईन बनवायचं शिकू शकता। आणि हा व्हिडिओ माझा ब्लॉग व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर फोटोशॉप किंवा मग कोरलड्रॉसाठी जर तुम्हाला डिझाईन शिकायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन शिकू शकता। आणि आज हा माझा ब्लॉग व्हिडिओ आहे आणि माझा परिचय तुम्हाला माहीतच आहे। जर माहिती नसेल तर मी तुम्हाला माझा परिचय करून देतो। मित्रांनो, माझं नाव VR देशमुख आहे। मी जालना जिल्ह्यामध्ये राहतो, मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्यामध्ये माझं गाव मंठा तालुका आहे आणि मंठा शहरात मी राहतो इथं। तर हा माझा पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, मी काल एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती 12 तारखेला जयंती आहे। त्या जयंतीचे मी फोटोशॉपसाठी PhD फाईलचा व्हिडिओ टाकलेला आहे। त्याच्यामध्ये तीन PhD फाईल मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेले आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथं आय बटनावर मी त्याची लिंक देईल, त्या लिंकवर तुम्ही जा आणि त्या लिंकवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल। तो व्हिडिओ तुम्ही बघा। त्या व्हिडिओमध्ये 3 PhD फाईल आहेत, त्या PhD फाईल तुम्ही डाउनलोड करून फोटोशॉपमध्ये त्याला ओपन करू शकता आणि त्याला यूज करू शकता। एकदम 6-7 मिनटाचा व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा। आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे, ब्लॉग व्हिडिओ, आणि याला पण तुम्ही चांगला सपोर्ट करा। तर याच्यानंतर मी ब्लॉग व्हिडिओ बनवू का नको बनवू ह्याच्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची। जर तुम्ही कमेंट केली तर मी ब्लॉग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचे प्रयत्न करीन। आणि तसे तर माझे रोज व्हिडिओ असतात, रोज माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही क्लिक करून तिथे बघू शकता माझे किती व्हिडिओ त्याच्यामध्ये झालेले आहेत। आजपर्यंत माझे 193 माझे व्हिडिओ झालेले आहेत आणि आज माझा एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे। त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंड जे असते, जे इमेज असतात, त्याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं याची मी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। एक वेबसाईट आहे, नवीन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं याची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। ते GB रिम्यू जे वेबसाईट आहे ती वेबसाईट नाही मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी मिळत नाही। आणि ही जे नवीन वेबसाईट आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी मी मिळणार आहे। 1.5 MB आपण PNG त्याच्यामध्ये एखाद्या फोटोचे जर आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं तर त्याची PNG आपल्याला डाउनलोड जर केली तर आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 MB पर्यंत आपल्याला ती जी वेबसाईट आहे ती आपल्याला डाउनलोड करण्याची परमिशन देते आणि एकदम फ्रीमध्ये ती वेबसाईट आहे मित्रांनो। तुम्ही जर तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या व्हिडिओला बघून त्या वेबसाईटला ओपन करू शकता। त्याच्यामध्ये सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। आता राहिला विषय माझा ब्लॉग व्हिडिओचा, तर मित्रांनो कधी मी ब्लॉग व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आणि जर तुमची इच्छा असेल रोज मी ब्लॉग व्हिडिओ बनवावं तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि मित्रांनो, ह्याच्या पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी, त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आणण्यासाठी तुम्हाला आता माझ्या चॅनलवर जायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मी याच्यानंतर जे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ बघू शकाल। तर माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन माझे व्हिडिओ चेक करा सगळे। तुम्हाला जे व्हिडिओ तुम्हाला कामाचे आहेत ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता। जवळपास 200 माझे व्हिडिओ होत आलेले आहेत आणि हा पहिला ब्लॉग व्हिडिओ आहे। हा मी तुम्हाला असं बोलण्यासाठी मी हा ब्लॉग व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यानंतर बी मी प्रयत्न करीन ब्लॉग व्हिडिओ घेऊन येण्याची। तर तुम्ही आता लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला नक्कीच कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
व्हिडिओबद्दल तुम्हाला जर काही बोलायचं खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा। तर आजच्या पुरतं एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।